राज्य सरकार के जन विरोधी नीतियों के विरोध में मजलूमों के राष्ट्रव्यापी आंदोलन के अंतर्गत राज्यव्यापी धरना व प्रदर्शन रैली का आयोजन 5 मई को जटपुरा गेट परिसर में किया गया, जिनमें निरपराध मुस्लिम युवक पर होने वाले अन्याय अत्याचार, भूमि अधिग्रहण विधेयक, ओबीसी की जाति निहाय गणना होने, मातम समाज के परंपरागत व्यवसाय पर बंदी लाने वाला कायदा, एससी एसटी एनटी जाति के लोगों पर होने वाले अमानवीय अत्याचार आदि शासन विरोधी नीति का समावेश रहा। राष्ट्रीय महिला मूल निवासी संघाची जिल्हाध्यक्ष आहे आणि आमच्या महिलांच्या आज समस्या या आहेत की आज आमच्या पुरुषांच्या नोकऱ्या जात आहेत आणि आमच्या मुलांचं उच्च शिक्षण संपवण्याचं षड्यंत्र ह्या सरकारकडनं केलं जात आहे। आज यूजीसी बरखास्त झाल्यामुळे आम्ही आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षण देऊ शकत नाही आहोत आणि उच्च शिक्षण हे दिवसेंदिवस महाग झालेलं आहे। म्हणजे आज आमचे मुलं बीए बीकॉम बीएससी करू शकणार नाही आहे, डॉक्टर इंजिनिअरिंग आहे, प्राध्यापकाचं जे शिक्षण आहे ते घेऊ शकणार नाही आहे। तर हे ब्राह्मणी सॉरी जे सरकार आहे सरकारने हे षड्यंत्र केलेलं आहे की आमच्या मूल निवासी जे मुलं आहेत त्यांना शिक्षणच मुलं देऊ नये आणि सोबतच जे शेतकरी वर्ग आहे त्यांचे भूमी अधिग्रहण कायदा आणलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं शेतीसुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि जाणारच आहे। त्याचा भूमी अधिग्रहण कायदा जाता याचा पण आम्ही निषेध करत आहोत। सोबतच ओबीसीची पण आज आमच्या मूल निवासी समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक निर्माणच होऊ नये असं षड्यंत्र सरकारकडनं केलं जात आहे। अशा या षड्यंत्रांचं आम्ही भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मूल निवासी महिला संघातर्फे जाहीर निषेध करत आहोत, धिक्कार करत आहोत। इस दौरान जिल्हाध्यक्ष विजय मुसळे, उपाध्यक्ष डॉक्टर महेश खानेकर, डॉक्टर सिराज खान, डॉक्टर राकेश गावतुरे आदि कार्यकर्ताओं की उपस्थिति होकर नारेबाजी कर निषेध दर्शाया। आंदोलन दौरान सभी कार्यकर्ताओं की बड़ी संख्या में उपस्थिति रही।